नमस्कार, आज आपण जराही पीठ न आंबवता, तेलाचा एकही थेंब न वापरता एकदम मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आंबोळी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. आंबोळी करण्याची योग्य पद्धत व आंबोळी शेवटपर्यंत जाळीदार व्हावी यासाठी व्हिडिओमध्ये टिप्स सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यासोबतच नारळाची चटणी कशी बनवायची हे सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत आंबोळी कशी तयार करायची ते पाहूयात. आंबोळी तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण एक मिश्रण तयार करणार आहोत. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप भरून रवा घेतला आहे, जाड किंवा बारीक इथे तुम्ही कुठलाही रवा घेतला तरीसुद्धा चालेल. वजनाने म्हणाल तर हा रवा 150 ग्रॅम इतका आहे. यानंतर 1 कप पोहे घेणार आहोत, वजनाने म्हणाल तर 100 ग्रॅम इतके हे पोहे आहेत. रवा आणि पोह्याचे हे प्रमाण अगदी योग्य असे होते, यामुळेच आंबोळीला एकदम छान अशी जाळी येते. आता रवा आणि पोहे पाणी न घालताच मिक्सरला फिरवून घेऊयात. जसा की आपला जाडसर रवा असतो सेम त्या पद्धतीचं याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त जाडही नाही. यानंतर इथे मी 1/2 कप दही घेतले आहे. जर तुमचे दही जास्त आंबट नसेल तर इथे तुम्ही 1 कप दही घातले तरीसुद्धा चालेल. हे दही थोडेसे जास्त आंबट होते त्यामुळे इथे मी फक्त 1/2 कप दही घेतले आहे. यासोबतच 1 कप पाणीसुद्धा घातले आहे. पाणी घातल्यानंतर हे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घेऊयात. हे मिश्रण चांगले एकत्र मिसळले गेले की परत मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे, म्हणजे मिश्रण चांगले एकजीव होते आणि एकसारखे असे. जर गरज वाटली तरच परत यामध्ये पाणी घाला. हे मिश्रण थोडेसे घट्टसर असे झाले आहे त्यामुळे इथे मी अजून 1/2 कप पाणी घेत आहे. पाणी घालून हे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घेऊयात. आपण ही आंबोळी इन्स्टंट बनवत आहोत, त्यासाठी आपल्याला हे मिश्रण साधारण 6 ते 7 मिनिटांसाठी भिजत घालायचे आहे. तर इथे आपले मिश्रण चांगले एकजीव असे झाले आहे आणि यामध्ये एकही गुठळी राहिलेली नाही. असे मिश्रण झाले की हे मिश्रण झाकून ठेवूयात. आपले मिश्रण चांगले भिजत आहे तोपर्यंत नारळाची चटणी कशी बनवायची ते पाहूयात. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठे चमचे ओले नारळ घेतले आहे. यासोबतच 2 मोठे चमचे डाळेसुद्धा घेणार आहोत, त्याचबरोबर 4 लसणाच्या पाकळ्या, 1/2 चमचा जिरे, यासोबतच 2 हिरव्या मिरच्या. हिरवी मिरचींचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकतात. 1/2 इंच आले आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे. अगदी लागेल असे म्हणजेच 1/2 कप पाणी घालून याला बारीक असे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. तर इथे आपली एकदम मस्त अशी ही नारळाची चटणी तयार झाली आहे. इथे जर तुम्हाला तडका द्यायचा असेल तर तडका दिला तरीसुद्धा चालेल किंवा अशीच खाल्ली तरीसुद्धा चालेल. तयार झालेली चटणी एका बाजूला ठेवून देऊया. चटणी करेपर्यंत 6 ते 7 मिनिट झाले आहेत आणि इथे आपले मिश्रणसुद्धा छान भिजले आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. यासोबतच 1/2 चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. सोडा घातल्यानंतर यावरती 1 चमचा पाणी घाला, म्हणजे सोडा लवकर ॲक्टिवेट होतो. सोडा आणि मीठ चांगले एकत्र मिसळून घेऊयात. सोडा घातल्यानंतर अजिबात वेळ घालवायचा नाही, कारण सोडा ॲक्टिवेट झालेला असतो. तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात. आता आपण या मिश्रणाची लगेच आंबोळी तयार करणार आहोत. त्यासाठी बाजूलाच तवासुद्धा गरम झालेला आहे. तवा चांगला गरम झाला की अगदी थोडेसे पाणी घाला आणि टिश्यू पेपरने पुसून घ्या. असे केल्यामुळे तव्याचे टेम्परेचर पूर्णपणे कमी होते आणि आंबोळी एकदम छान पसरल्या जाते. आता जे सुरुवातीला आपण मिश्रण तयार करून ठेवले होते ते मिश्रण 1 ते 1.5 चमचा घेऊन हलक्या हाताने पसरून घेऊयात. आंबोळी पसरून झाली की गॅसची फ्लेम हाय ठेवा, म्हणजे आंबोळीला एकदम छान अशी जाळी येते. तर इथे तुम्ही पाहू शकतात की अगदी 2 सेकंदामध्येच आंबोळीला छान जाळी दिसत आहे. जशी जशी आंबोळी भाजली जाईल तशी तशी याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईल. आंबोळीला जाळी येण्याची पहिली टीप ती म्हणजे सोडा घातल्यानंतर लगेच आंबोळी तयार करण्यासाठी घ्या, थोडासुद्धा वेळ घालवायचा नाही. आणि दुसरी टीप ती म्हणजे आंबोळी तव्यावरती घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवा,
या दोन टिप तुम्ही फॉलो करा, तुमची आंबोळी अजिबात बिघडणार नाही. तर इथे तुम्ही पाहू शकतात की किती मस्त जाळीदार आणि पटापट आपली आंबोळी तयार झाली आहे. आणि जाळी पहा किती मस्त अशी आली आहे, आहे ना एकदम सोप्या पद्धतीने आंबोळी तयार करण्याची. इथे तुम्हाला अजून एक आंबोळी तयार करून दाखवते. तेलाचा एकही थेंब न वापरता एकदम मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत अशी ही दुसरीसुद्धा आंबोळी तयार झाली आहे. याची जाळी पहा किती छान अशी आली आहे, आहे ना एकदम सोपी पद्धत आंबोळी तयार करण्याची. या पद्धतीने जर तुम्ही आंबोळी केली तर तुमची आंबोळी अजिबात बिघडणार नाही. अशी आंबोळी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी बनवली तरीसुद्धा चालेल. ही आंबोळी थंड झाली तरीसुद्धा एकदम छान अशी लागते. झाल्या आहेत ना एकदम जाळीदार आणि लुसलुशीत अशा या आंबोळी. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नकात. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.